नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल शेतकरी कृषी दर्शनमध्ये मित्रांनो ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे त्या शेतकऱ्यांना आता शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे सुरुवात झालेली आहे असेच या जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीकृत शेतकऱ्यांच्या खात्यावर एकोणऐंशी कोटी रुपयांचे अनुदान जमा करण्यात आले आहे तर मित्रांनो चला तुम्हाला सविस्तर माहिती सांगतो की हेक्टरी हे अनुदान किती मिळाले आहे चॅनलवर नवीन असाल तर लाईक कमेंट सबस्क्राइब नक्की करा जेणेकरून तुम्हाला असेत नवीन नवीन अपडेट तुम्हाला मिळत रातील तर चला मित्रांनो या जिल्ह्यात अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावर 71 कोटी रुपयांची अनुदान जमा करण्यात आले आले आहे चला तर व्हिडिओ चालू करूया अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतकऱ्यांचे मोठे प्रमाणात नुकसान झाले आहे दिवाळीपुरी मदत वाटपाची घोषणा करूनही अद्याप काही तालुक्यात ही मदत पोहोचलीच नसल्याचे चित्र सोलापूरात दिसले आहे जिल्ह्यातील दोनशे पंच्याण्णव कोटी रुपये दिले आले आहेत त्यापैकी आता फक्त एकोणऐंशी कोटीचे वाटप झालेचे असल्याचे दिसत आहे एकोणीस ऑक्टोंबरला याच दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची दोन ते तीन दिवसात मदत देण्याबाबत आश्वासन दिले होते परंतु महिना उलटला तरीही मदत काही पोचता पोहोचण्या अशी सोलापूर जिल्ह्याची स्थिती झाली आहे अतिवृष्टी ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीचा मोठा फटका सोलापूर जिल्ह्याला बसला आहे या नुकसानीपोटी जिल्ह्याच्या वाटेला आलेले दोनशे चौऱ्याण्णव कोटी रुपयापैकी आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर एकोणऐंशी कोटी रुपयाचे अनुदान जमा करण्यात असल्याचे सांगितले आहे शासनाकडून पहिल्या टप्प्यातील प्राप्त अनुदान येत्या चार दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याचे आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिले आहेत पण आजही उत्तर सोलापूर दक्षिण सोलापूर माहोळ मारशिर तालुक्यात या मदतीच्या वाटपाबाबत फारसे काम झालेले नाहीत तर उत्तर तालुक्यात अद्याप वाटप सुरू करण्यात आलेली नाहीत बार्शी तालुक्यात फक्त वन पॉईंट अठ्ठेचाळीस कोटी रुपयाचे वाटप करण्यात आले आहे आणि एकोणचाळीस पॉईंट पंच्याहत्तर कोटीचे वाटप शिल्लक आहे दक्षिण सोलापूर तालुक्यात चार लाख रुपयाचे वाटप केले असून सत्तावीस पॉईंट चार कोटी वाटप करण्यात येणार आहेत अक्कलकोट तालुक्यात सर्वाधिक बावीस पॉईंट चौऱ्याहत्तर कोटीचे वाटप करण्यात आले असून चार पॉईंट त्रेचाळीस कोटीचे वाटप करण्यात येणार आहे तर माडा तालुक्यात पाच पॉईंट बावीस कोटीचे वाटप झाले असून तर पंचवीस पॉईंट शहाण्णव कोटीचे वाटप शिल्लक आहे करमाळा मारशिळ सांगोला पंढरपूर मंगळवेढा माहूर तालुक्यात अद्यापही वाटप सुरूच आहे तर बघा मित्रांनो हे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात येत्या चार दिवसात जमा करण्याचे आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभेकर यांनी दिले आहेत पण आजही उत्तर सोलापूर दक्षिण सोलापूर या तालुक्यात मदतीचे वाटप फारसे काम झालेले नाही तर लवकरच खात्यामध्ये येणार आहे पैसे येत्या चार दिवसात जमा करण्याचे आदेश देखील जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिले आहे तर या जिल्ह्यातील टोटल अतिवृष्टी शेतकऱ्यांच्या खात्यावर एकोणऐंशी कोटी रुपयाचे अनुदान जमा करण्यात आले आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर आपल्या यूट्यूब चॅनल शेतकरी कृषी दर्शन चॅनल सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र